राहुल गांधींच्या भारत जोडो न्याययात्रेवर हल्ला, गाडीची मागील काच तुटली. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या ताफ्यावर आज कथित हल्ला झालेला आहे. या घटनेत त्यांच्या कारची मागची काच पूर्णपणे तुटल्याचे समोर येत आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील न्याययात्रा पश्चिम बंगालमधील मालदा येथे असतानाही घटना घडली. माहितीनुसार न्याययात्रा पाहण्यासाठी मालदा जिल्ह्यातील लाभापुलाजवळ हजारांचा जमाव जमल्याचे सांगण्यात आले. राहुल बसमधून प्रवास करत असताना ही घटना घडली. त्यांच्या ताफ्याच्या वाहनावर झालेल्या हल्ल्यात काळ्या SUV मागील काचेचा चकाचूर झाला. काँग्रेस नेत्यांनी याला सुरक्षिततेतील मोठी त्रुटी असल्याचं सांगितलेलं आहे. एका स्थानिक पोलीस कर्मचाऱ्याने सांगितलं की यावेळी राहुल गांधींच्या गाडीच्या मागे मोठी गर्दी होती. दबावामुळे राहुलच्या कारची मागील काच फुटली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, कोलकाता.